आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर तू मला सांग, तू आतापर्यंत झोपला का नाहीयेस? ए माझ्या झोपेचं सोड, मला सांग तू इथं का आलीयेस? मी सांगू बर, त्याच काय झालं ना, एका सुंदर नावाच्या सुंदर मुलाला माझी आठवण आली म्हणून इथे आले मी. अयो हे काय नवीन लढतर आहे, मी नुसता मनात विचार केला तर हिच्या कसं ध्यानात आलं हे? हो जे तुझ्या मनी ते माझ्या ध्यानी. जे तुझ्या मनी ते माझ्या ध्यानी. तेर तू काय अलादीनच्या जिनची बहीण आहेस होय? ध्यानी मनी करायला हे बघ, जशी आलीस ना तशीच परत जा. चल रिवर्स टाकून परत जा. जो हुकुम मेरे आका, पण मी नाही जाण. थांब 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 थांब. हे बघ, एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर बघा. तर काय? हे थांब. तर काय करणारस तू? हा काय करणार आहे? मी आईला बोलवीन. बर बोल. बघा मी खरंच आईला बोलवीन. बोल. काय सुंदर लेका, एवढा मोठा घोडा झालायस तरी अजून आईला बोलवतोयस वय? काय रे भित्रास असा, काय झालं तुला एवढं घाबरायला? भीती, ए भीतीतला भ सुद्धा माहित नाही मला. ओ हो, ए बाई तू का माझं टाळकं फिरव नको. थांब तू ना अशी ऐकणार नाहीस. थांब ही तुझ्या माझ्या मधली लक्ष्मण रेषा, ही रेषा पार करायची नाही. ही जर का तू पार केलीस ना तर बघत जाता. ए थांब, मागव मागव गाडी रिवर्स घे मागव. काय गे तू स्वतःला काय लय शाणी समजायलीस वय? एकदा सांगून कळत नाही होय तुला. ए हसायला काय झालंय? हा दात का काढतीस? सुंदर मी इथे कशासाठी आले हे तरी समजून घेशील की नाही? अरे गम्मत राहिली बाजूला, पण मला काय बोलायचंय हे तरी विचारशील की नाही? ए त्याच मला काय घेणं देणं नाही, तुझा आहेत ना. ठीक आहे जाते मी, पण एक लक्षात ठेवा, मी गेल्यावर तू माझा जास्ती विचार करशील. मी गेल्यावर मी विचार करी? ए थांब 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 थांब. हे बघ असं कोड घालून तुझं घोडं दामटू नकोस. तुला जे काही सांगायचं ना ते 0 मिनिटात सांग आणि पुढच्या मिनिटाला इकडं निघून जा. सुंदर मला कळतं रे तुझं मन, तुझ्या भावना. मला माहितीये तुला ट्युशनला यायला अजिबात आवडत नाही. कळतंय ना? हा कळतंय ना? हो तरी बी हो दांडगावा कशा बाई? हा कशा बाई? वसुंधरा मॅडमचा शब्द. मला तुझ्या आईनेच सांगितलंय, आता त्यांचा शब्द मी कसा टाळणार ना? तू तरी टाळशील का? काय आवनीन सांगायलीस, अशी फालतू कानं देऊ नकोस मला. अरे फालतू नाही, खरं सांगते मी. तू जेव्हा ट्युशनला येतोस तेव्हा ती लहान लहान मुलं सगळी मजा घेतात तुझी, मस्करी करतात, आणि तू सोहम आहे ना? तो सोहम आहे ना, त्याचं कौतुक सांगू नको मला. मी आणि बारक्या मिळून आणा त्याला एक दिवस असाच चिंबवणार ना बघच तू. हो हो मला माहितीये तो महा आगाऊ मुलगा आहे, पण मला नाही आवडत हे सगळं. मला खूप वाईट वाटत रे हे सगळं बघून. तू हे समज खरं सांगायलीस, नुसतं असं वरच्यावर बोलायलीस? हा सुंदर म्हणजे तुलाही वाटत का मी तुझी चेष्टा करते ते? हे बघ माझ्यावर प्लीज विश्वास ठेव, मी जे काही बोलते ना ते खूप मनापासून बोलते, आणि तू घाबरू नकोस. मी
मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? हाच की आजपासून मी तुझी ट्यूशन घेणार नाही. काय? अयो, म्हणजे आजपासून तू माझी शिकवणी घेणार नाहीस? लय 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 म्हणजे लय म्हणजे लय. थँक्यू बघ. हा कसलं भारी वाटतंय मला. हा सो आईस्क्रीम खात पावसात भिजल्यावानी वाटत. अयो कसलं भारी. टकडंग 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 टंग. थांब एक मिनिट. पण हे समज तू आईला कसं सांगणार आहेस? हा तिला हे समज कसं पटवून देणार आहेस? तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. त्यांना मी सांगेन काय ते. कसलं भारी. म्हणजे तू मला त्रास देणार नाहीस? हा तू मला चिडवणार नाहीस? तू माझ्या रस्त्यात येणार नाहीस? अयो म्हणजे तू आणि तुझं काम भलं, मी आणि माझं काम भलं. म्हणजे कस आपण असं लांब राहिलेलं बरं. अयो ओके. पण सुंदर मी आजपर्यंत तुझ्याशी खूप वाईट वागले ना, म्हणून मला तुझी पाया पडून माफी मागायची. आता मला तुझा खरा डाव कळलाय. डाव? कसला डाव? कसला डाव? असं पाया पडायचं नाटक करायचं आणि माझा पाय धरून मला तोंडावर फाडायचं, माझी मान मोडायची. अरे काही काय, असं का करेन मी? असं काय करेन मी? हा मी काय तुला आज ओळखत नाही. चटकीत नाही. मी पाया पडून माफी मागितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. नाही पाय पडत नाही. मला तुझा डाव माहिती आहे. नाही मी माफी मागणार. नाही 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 मला एकटा लावू दे. नाही म्हणजे ती अक्षरा इथं नाही, स्वप्नात आली ती. ही पोरगी मला आता ना सुकाना झोप बी देना झाली. या जाग असलो तरी बी त्रास आणि झोपलो असलो तरी बी त्रास. नाही या शनिपीडेचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. काही मदत करू का ग? नको. मला आजच जायचं होतं वेकेशन आयला. काय मग तू बोललीस का प्रतापरावांशी काही? हा म्हणजे तसं काही गोंधळ नव्हताच. त्यांना न आवडलेल्या गोष्टींचा उलगडा करायचा होता म्हणून त्यांनी अक्षराला विचारलं ऑफिसच्या कामात लुडबुड कशाला करतीस. पुढं पुढं मग काय उत्तर द्यायचं सोडून आवाज वाढवला हिनं, यांना उलट उत्तर द्यायला लागली. आणि म्हणाली काय माहिती का, मी काही साधी सुधी मुलगी नाही म्हणून. हे मात्र खरंय. हा अजिबात सिम्पल बिम्पल नाहीये, एकदम खोटारडी आहे. नुसतंच देखणं रूप आणि बिनवासाचं जळत धूप. ही साधी सुधी आहे कळून आपल्याला काही उपयोग होणार आहे का? हा खरंच आहे की. त्यात आपल्या वसुंधराताई पण अशा आहेत ना, घरच्यांवर विश्वास ठेवायची अजिबात सोय नाही. त्या अक्षरच सगळं ऐकतात. आणि त्यात आपलं हे नंदी बैल, तिच्या समोर नुसत्या मान हलवतात. त्यांचा एक शब्द खाली पडू देतील तर शपथ. आमच्या यांचं सोड, यशवंत भाऊजी जरा ताईसाहेब ताईसाहेब जास्तच करतात असं नाही वाटत तुला? अस बर. आणि प्रतापरावांचं काय? त्यांनी किती जरी घोडपुढे दामटलं तरी शर्यत अक्षरात जिंकते. आपण इथं भांडायला भेटलोय का? स्टार्ट तू मारलायस. हा बरं ते सगळं जाऊ दे,
या अक्षराचं काय करायचं याचा विचार केला पाहिजे. हे असं चालू राहिलं ना तर एक दिवस बाजार गुंडाळायला लागल आपला आणि त्या अक्षराचा गुलाम होऊन राहायची वेळ येईल. उर्वशी म्हणतात मला बासुंदी घुसळली ताकात निसार गाव माझ्या ताकात वाईट वेळ माझ्यावर. ए थांब, काही काम होतं का माझ्याकडे? बिना कामाचं कोण थांबवल का? आम्ही काय खाच कोई घेऊन बसलो नाही. तू थांबलीस तर तुझ्या हातापायाला खाच सुटायला. जाऊ दे ग, कुठे निघालीस? मी वसुंधरा मॅडमना ज्यूस द्यायला निघाले. अस म्हणजे हे तसं रसळ असं झालंय. आम्ही आमच्या जाऊबाईंसाठी काही करतच नाही. तू काही चेष्टा करायलीस का आमची? छे छे, तुमची चेष्टा करणं माझ्या मनात सुद्धा येत नाही. व्हायला निघाली राणी न बोलून शानी. तेच तर, तू काय करायलीस हे मला कळत नाही असं समजू नकोस. पक्की ओळखू नये मी तुला. तुझी जी हुशारी आहे ना ती त्या शाळेतल्या पोरांसमोर माझ्या मोर नाही. तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. बहुतेक तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. जाऊ दे ग, मला कळतय. समद चांगलं स्पष्ट कळतय. कालच आमच्या यांनी तुझं मुस्काड फोडलं असत. पण काय करणार, शुभ कार्यात मांजर अडवाल. जाऊबाई मध्ये आल्या ना म्हणून वाचलीस. जाऊबाई म्हणजे वसुंधरा मॅडम? म्हणजे त्या आडवं आलेलं मांजर असं म्हणायचंय तुम्हाला? ए उगाच वर्डिंग मध्ये अडकवून आमच्यात आग लावू नकोस. आमच्या घरात आग लावलीस ते लावलीस, धंद्यात पण नको त्या काळ्या करायला लागलीस. गोड गोड बोलून सारं ताब्यात घ्यायचे नादात आहेस ना तू. तुझा डाव आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुला? का आम्हाला पण सुंदर सारखं मठ्ठ समजलीस? आम्हाला कळतंय तुझी काय थेर चालू येते. भांडणात घालवली रात आणि सकाळी घासते दात. दात करेल काय झालं तुला? अक्षरा, अरे काय झालं? काय थांबलं? हिम्मत झाली नाही का? तुम्हाला नाही जमायचं ते. हे त्यालाच जमू शकत जो खरा आणि प्रामाणिक असतो. तुलाही प्रामाणिक आणि आम्ही सगळे येडे. हा, इतके वर्ष या दोघांनी सगळा व्यापार सांभाळला, मग या पुरुषांच्या कामात तुला लुडबुड करायची काय गरज आहे? ज्यातलं कळतं ना तिथंच बोलावं, ज्यातलं कळत नाही ना तिथे नाक खुपसून इतरांना त्रास द्यायची काही गरज नसते. तुम्हाला कळतं का सगळं? नाही, ही असली वकिली करताय ना म्हणून विचार. जिभलई चुरुचुरु चालायला लागली तुझी. आवर घाल, आमच्या घरामध्ये तुझ्यामुळं विनाकारण भांडणं होत आहे. हे असंच सुरू राहिलं ना तर एवढं करून बी तुझंच डोकं फुटणार आहे, लक्षात ठेव. मी स्पष्टच सांगते, मी कोणाच्याही कामात लुडबुड करत नाही. मी फक्त माझं मत मांडलंय. पण त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आय एम सॉरी.
काय पाडलं तो? काय ग, काय झालं, काय चाललंय, काय काय ग दुर्गा, काय चाललंय? नाही नाही, ते आपलं काही नाही, काय काहीच घडलं नाही मॅडम. काही नाही, मी ऍक्च्युली ज्यूस घेऊन येत होते तुमच्यासाठी आणि माझा तोल गेला तेवढ्यात, आणि मी पडणार तेवढ्यात या दोघींनी सावरलं मला. पण या गोंधळात ग्लास फुटला. थँक यू तुम्हाला. अक्षरा, तुझा स्वतःहून तोल गेला का कोणी ढकललं तुला? नाही मॅडम, असं काही नाहीये. तुम्ही बसा ना, मी नवीन ज्यूस घेऊन येते तुमच्यासाठी. आलेच. अक्षरा थांब. ताई, हरीला बोलवून हे साफ करून घ्या. हा बरं. आणि तुम्ही सगळे बी इथंच थांबायचं. मी येईपर्यंत कुणी बी हलणार नाही. आलेच मी. सुंदर, सुंदर उठ, उठ सुंदर, उठ की. अरे लगा बाहेर लय मोठं महाभारत घडलंय, उठ की लगा. सुंदर, सुंदर, मी आता अंगावर पाणी ओतते ना तुझ्या. सुंदर, मी खरं बोलतोय, मी धमक्या देत नाही. सुंदर माणूस आहे का कुंभकर्ण काय माहित. उठ, 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 उठ. काय सकाळ सकाळ चालू आहे तुझं? असला कारखान्याचा भोंगा वाजल्यासारखा माझ्या कानाचा ओरडायलाय. आधीच रात्री त्या अक्षरामुळे माझ्या झोपेच खोबरं झालंय आणि आता तू वाट लावतोयस. होय म्हटलं अक्षरा, ती तुझ्या खोलीत. मग काय बारक्या, मग काय केलं तिनं? काय केलं? काय मी असं झोपायला माझ्या खोलीत आलो, अशी बेडवर चादर हंतरली, अशी उशीबिशी ठेवली, हा अशी चादर घेऊन झोपायला जाणार. सांग की कुठे होतो मी? चादर घेऊन झोपायला जाणार, अशी चादर घेऊन झोपायला जाणार. झोप येत नाही येते तर मला एक आवाज आला. कोणता? अक्षराचा. हा मग पुढं? मग पुढे काय? अशी एक 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 पाऊल टाकत 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 माझ्या जवळ आली आणि मला म्हणली, सुंदर मला तुझी लई दया येते बघ. परत एकदा एकदा एकदा. हा खरंच म्हणली, सुंदर मला तुझी लई दया येते बघ. एकदा 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 एकदा. मला म्हणली, सुंदर मला तुझी लई दया येते. अंगाव काटा आलेला का? काय करू? पुढे पुढे पुढे. काय? मला म्हणली, सुंदर तू बारक्या पोरांसंगत क्लासला बसायचं नाही, आजपासून तुझी शिकवणी बंद. खरंच? हा माझं चुकलं. अयो मला तुझ्या पाया पडायचंय, पाय पकडून तुझी माफी मागायची, अशी माफी मागायची म्हणत होती. मी म्हणलं, नाही 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 नाही, तू माझ्यापासून चार हात लांब राहायच, माझ्या जवळ येऊ नकोस तू. अरे तरी बी ऐक ना,
मागच लागली माझ्या नुसती माझ्या मागो 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 फिरत होती पळून पळून पायाचा पार इस्कोट झालेली का माझ्या खरं सांगतोस होय हा हे असं समज मला म्हणली हे समज मला म्हणली स्वप्नात काय झालं सुंदर तुझं असं कधी झालंय का म्हणजे आपण ब्लॅक न तिकीट काढाय गेलो पिक्चर बघितला आणि पिक्चर थर्ड क्लास निघाला नाही तू काय विचारलंय का नाही माझं आता तेच झालं म्हणजे सोडते बाहेर बघ त्या अक्षरानं सगळं महाभारत उभं केलं तिथं हाऊसफुलचा बोर्ड लागलाय बाहेर क्या तू शंख वाजव आणि युद्धाची तयारी कर मी बघतोच तिला पर स्वप्नात आता झोपू दे मला हा वय वय तिला का नाही माझा चांगला कोपरा बसला नमस्कार सांग स्वप्नात अवघड आहे बाबा तुझ अव नाश्त्याची तयारी झाली की नाही किती काय झालंय नाही समधी असं मैत्याला गेल्यासारखी उभी आहे सा झालंय काय जाऊ बाईंनी सांगितलंय मी येईस तो इथंच थांबा सगळे थांबलेत त्यांच्यासाठी आता कवा येतात काय माहिती